नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर ज्योतिराम घाडगे, तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती अर्थशास्त्र विभाग। या विषयाचा हा माझा दुसरा व्हिडिओ आहे। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण या विषयाचा असणारा जो काही सिलेबस आहे तो सिलेबस समजून घेतला होता। अर्थात या व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याची व्याख्या, अर्थ, त्याची असणारी व्याप्ती आणि त्याचे असणारे महत्त्व आपण समजून घेणार आहोत। आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे काय ते सुरुवातीला आपण समजून घेऊया। आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा संबंध अशा देणे घेण्याशी येतो की एका देशाच्या नागरिकाकडून दुसऱ्या देशाच्या नागरिकांना कर्जाचे आदान प्रदान आणि वस्तू सेवांची खरेदी विक्री केली जाते। याला काय म्हणायचं? आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र असं म्हणायचं। अर्थात विद्यार्थी मित्रांनो, या व्याख्यामध्ये आपल्या लक्षामध्ये आलं असेल, जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशाची वस्तू सेवांची खरेदी विक्री करतो किंवा कर्जाचं देणं घेणं करतो त्याला काय म्हटलं जातं? आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र असं म्हटलं जातं। आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची दुसरी व्याख्या आहे आणि ती म्हणजे अतिशय सोपी असणारी व्याख्या आहे, ते म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा संबंध अशा सर्व आर्थिक व्यवहारांशी आहे की जे व्यवहार देशाच्या सीमेबाहेर होतात। म्हणजे याचा अर्थ होणारे जे काही व्यवहार आहेत, होणारे व्यवहार जर दोन किंवा दोनपेक्षा अधिक देशांमध्ये जर होत असतील तर त्याला काय म्हटलं जातं? आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र असं म्हटलं जातं। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहतोया आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची असणारी जी काही व्याप्ती। व्याप्ती म्हणजे काय? तर या व्याप्ती म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या घटकाचा अभ्यास केला जातो त्यालाच काय म्हटलं जातं? आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती असं म्हटलं जातं। आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये ज्या ज्या बाबींचा अभ्यास केला जातो त्यामध्ये पहिली एक बाब आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत। मित्रांनो, एक लक्षामध्ये असू द्या, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांतामध्ये ॲडम स्मिथचा आहे, रिकॉर्डो यांचा सिद्धांत आहे, हेक्टर वोलिन यांचा सिद्धांत आहे, काही सिद्धांत आहेत। या सिद्धांतामध्ये काय अभ्यासलं जातं? तर आंतरराष्ट्रीय व्यापार का केला जातो, त्याचा त्या प्रत्येक देशाला कोणता लाभ होतो, अर्थातच या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार घटकांचा अभ्यास केला जातो आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती ही आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित आहे। याचबरोबर या अर्थशास्त्रामध्ये ज्या पुढील मुद्द्याचा अभ्यास केला जातो तो मुद्दा म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक धोरणं। आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये आयात निर्यात धोरण, मुक्त व्यापार धोरण, आंतरराष्ट्रीय व्यापारापासून प्राप्त होणारे लाभ तसेच लाभ निर्माण करणारे घटक, व्यापार शर्त इत्यादी बाबतच्या धोरणांचा अभ्यास केला जातो। म्हणजे साधारणपणे व्यापारविषयक धोरण जर पाहिलं तर त्यामध्ये मुक्त व्यापारविषयक धोरण असतं, संरक्षित व्यापारविषयक धोरण असतं। मग मुक्त व्यापार धोरणाचे फायदे कोणते आहेत, फ्री ट्रेडचे फायदे कोणते आहेत, तसेच प्रोटेक्शन ट्रेडचे फायदे कोणते आहेत किंवा त्याचे दोष कोणते आहेत, हे सर्व या अर्थशास्त्रामध्ये अभ्यासलं जातं। याचबरोबर या अर्थशास्त्रामध्ये व्यवहार तोलाचा अभ्यास केला जातो। मी पाठीमागे तुम्हाला म्हटलंच होतं की व्यवहार तोल म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामधील निर्यातीचं मूल्य आणि आयातीचं मूल्य यांचा असणारा जो काही ताळेबंद आहे त्यालाच काय म्हटलं जातं? व्यवहार तोल असं म्हटलं जातं। हा व्यवहार तोल जो काय आहे तो व्यवहार तोल हा दोन प्रकारचा असतो, एक म्हणजे संतुलित व्यवहार तोल आणि दुसरा म्हणजे असंतुलित व्यवहार तोल। साधारणपणे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून व्यवहार तोलामध्ये जर असमतोल निर्माण झाला असेल तर हा असमतोल का निर्माण झाला आणि हा असमतोल दूर करायचा असेल तर त्याच्यावर कोणत्या प्रकारच्या उपाययोजना आहेत, हे सर्व या अर्थशास्त्रामध्ये अभ्यासलं जातं आणि यामुळं आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती ही व्यवहार तोलाशी सुद्धा काय संबंधित आहे। याचबरोबर या अर्थशास्त्रामध्ये आंतरराष्ट्रीय वित्तीय बाजारांचाही अभ्यास केला जातो। या अर्थशास्त्रामध्ये आंतरराष्ट्रीय वित्तीय बाजार म्हणजे याचा अर्थ मुद्रा बाजार असेल, भांडवल बाजार असेल किंवा आंतरराष्ट्रीय प्रतिकृतींचा बाजार असेल। अर्थातच अगोदरच्या मुद्द्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की एक देश दुसऱ्या देशाशी आर्थिक व्यवहार घडवून आणत असतो, म्हणजे याचा अर्थ कर्जविषयक देणं घेणं घडवून आणत असतो, यालाच काय म्हटलं जातं? मुद्रा बाजार असं म्हटलं जातं। परंतु ज्या बाजारामध्ये अल्पकालीन कर्जाचे देणे घेण्याचे व्यवहार होतात त्याला म्हणतात मनी मार्केट, मुद्रा बाजार असं म्हणतात। परंतु जर दीर्घकालीन कर्जविषयक व्यवहार जर होत असतील तर त्याला भांडवल बाजार असं म्हटलं जातं। आज तर तुम्हाला माहीत आहे जे काही शेअर मार्केट आहे ते शेअर मार्केट केवळ एका देशाशी संबंधित नसून तर ते जगातील अनेक देशाशी संबंधित आहे आणि याचाच अर्थ काय तर आंतरराष्ट्रीय प्रतिभूतीचा सुद्धा अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये केला जातो। या अर्थशास्त्रामध्ये
जागतिक संघटनांचाही अभ्यास केला जातो। तर जागतिक संघटनामध्ये युनो असेल, युनो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघ की ज्याला म्हटलं तर युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, याचबरोबर जागतिक बँक असेल ज्याला म्हटलं तर वर्ल्ड बँक, याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ज्याला शॉर्टमध्ये म्हटलं जातं IMF, याचप्रमाणे WTO म्हणजे जागतिक व्यापार संघटना, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, अशा संघटनांचाही अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये केला जातो। आणि यामुळं या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती या जागतिक संघटनाशी काय संबंधित आहे। विद्यार्थी मित्रांनो, या अर्थशास्त्रामध्ये ज्या काही आंतरराष्ट्रीय देशा संदर्भात ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्यांचाही अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये केला जातो। या अर्थशास्त्रामध्ये दोन किंवा अधिक देशात व्यापारातून निर्माण होणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्यावर केल्या जाणाऱ्या उपाययोजना आहेत त्यांचाही अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये केला जातो। त्याचप्रमाणे विदेशी विनिमय बाजाराचाही अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये केला जातो। विदेशी विनिमय बाजार म्हणजे ज्या बाजारात परकीय चलनाची खरेदी विक्री होत असते त्याला विदेशी विनिमय बाजार असं म्हणतात। म्हणजे या बाजारामध्ये वस्तू सेवांचा व्यापार नाही तर या बाजारामध्ये चलनांचा व्यापार आहे, म्हणजे चलनांचं देणं घेणं आहे। म्हणजे एक देश रुपया देतो आणि डॉलर घेतो, परंतु मुद्दा या ठिकाणी असा आहे की एक रुपया दिल्यानंतर किती डॉलर मिळतील, रुपया दिल्यानंतर किती डॉलर मिळतील, यासाठी काय असतो, विनिमय दर असतो। म्हणजे विनिमय दर हे दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे स्थिर विनिमय दर आणि दुसरा असतो तो म्हणजे बदलता विनिमय दर। अशा प्रकारे स्थिर विनिमय दर तसेच बदलते विनिमय दराचे फायदे तोटे तसेच हा विनिमय दर कसा ठरतो याचाही अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये केला जातो। एकंदरीत आपल्या लक्षामध्ये असेल आला असेल की आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती ही आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत, आंतरराष्ट्रीय व्यापाराची धोरणं, व्यवहार तोल, आंतरराष्ट्रीय वित्तीय बाजारांचा अभ्यास, जागतिक संघटनांचा अभ्यास, समस्यांचं अध्ययन, विदेशी विनिमय बाजार या संदर्भात संबंधित आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहतोया या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं असणारं महत्त्व। अनेक कारणांनी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाला महत्त्व आहे। त्यामध्ये पहिला एक मुद्दा आहे, लोकांच्या दृष्टिकोनाची व्याप्ती वाढते। म्हणजे लोकांचा दृष्टिकोन काय होतो, बदलतो। खरं तर आपल्या लक्षामध्ये आलं असेल की आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये जगातील अनेक देश सहभागी होतात, त्यामुळं गरीब देश श्रीमंत देशाचं अनुकरण करतो। आणि जर अशा प्रकारे श्रीमंत देशाचं अनुकरण गरीब देशाने जर केलं तर त्यामुळं लोकांच्या दृष्टिकोनाची काय होते, व्याप्ती वाढत जाते। आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र महत्त्वाचं आहे यासाठी एक पुढचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे आर्थिक विकास होतो। आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामुळं काय होतो, आर्थिक विकास घडून येतो। विकसित देशात विकसनशील देशातील श्रम महत्त्वाची भूमिका बजावतं, तर त्याचप्रमाणे विकसनशील देशात भांडवलाचा प्रवाह विकसित देशाकडून मोठ्या प्रमाणात सुरू होतो। म्हणजे तुम्हाला माहीत आहे की विकसित देशात भांडवल मोठ्या प्रमाणामध्ये असतं, मात्र विकसनशील देशामध्ये श्रमाचा पुरवठा मात्र मुबलक प्रमाणामध्ये असतो। आणि त्यामुळं विकसनशील देशामध्ये असलेलं श्रमिक हे विकसित देशामध्ये जातं, त्यामुळे त्याचा फायदा विकसित देशांना होतो। तर विकसित देशामध्ये असलेलं मोठ्या प्रमाणातील भांडवल किंवा विपुल प्रमाणामध्ये असलेलं भांडवल हे विकसनशील देशामध्ये येतं आणि त्यामुळं त्याचा फायदा विकसनशील देशाला होतो। अशा प्रकारे विकसित देशालाही फायदा विकसनशील देशाचा होतो, तर विकसनशील देशाला फायदा विकसित देशांचा होतो आणि त्यामुळं त्यातून आर्थिक विकास घडून येतो। विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र महत्त्वाचं आहे या संदर्भात एक पुढचा मुद्दा आहे, तो म्हणजे दृष्टिकोनाचा विकास घडून येतो। आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे राज्यकर्ते असतील किंवा अर्थशास्त्रज्ञांचा दृष्टिकोन असेल हा कसा होतो, तर आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन बनतो, त्यामुळं त्याचा आर्थिक समस्या सोडवण्यासाठी उपयोग होतो। उदाहरणार्थ दारिद्र्याची समस्या सोडवायची असेल तर जगाने एकत्र येऊन आर्थिक साधनांचा वापर करण्याचा प्रयत्न अगोदरच केलेला आहे। याचा साधा आणि सोपा अर्थ आहे आणि तो म्हणजे जगातील अनेक देश एकत्र येतात आणि एकत्र येऊन निर्माण झालेली जी काही समस्या आहे ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात। अर्थातच ही समस्या सोडवण्याचं जे काही कार्य केलं जाते ते आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये केलं जात आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र महत्त्वाचं आहे।
आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र महत्त्वाचं असण्याचं पुढचं एक कारण आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याची गरज निर्माण होते. जगात वेगवेगळ्या देशात अनेक समस्या असतात आणि त्यांची सोडवणूक तो एकटा देश करू शकत नाही हे आपल्या सर्वांना माहीत आहे. म्हणजे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, कुठल्याही एक व्यक्ती सहकार्याशिवाय स्वतःचा विकास घडवून आणू शकत नाही. त्याप्रमाणे कोणताही देश हा दुसऱ्या देशाची मदत घेतल्याशिवाय तो विकास स्वतःचा करू शकत नाही आहे. अर्थातच आपल्या लक्षामध्ये आला असेल या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये दोन किंवा दोनपेक्षा अधिक देश एकत्र येतात आणि त्यामुळं त्यातून आर्थिक सहकार्य घडवून आणलं जातं. अर्थातच आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याची गरज यातून निर्माण होते. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय यंत्रणा समजते. वित्तीय पद्धतील फरक समजून घेणे तसेच जागतिक युद्धाचे बाह्य स्वरूप समजावून घेऊन मुक्त व्यापाराचे जागतिक व्यापारावर होणारे परिणाम समजावून देणे यासाठी मुक्त व्यापार धोरण व जागतिक शांतता यांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय यंत्रणेचं स्वरूप समजतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय जी काही यंत्रणा आहे त्याचं स्वरूप खऱ्या अर्थाने कशामुळे समजतं तर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामुळे समजतं. साहजिकच आंतरराष्ट्रीय यंत्रणेचं स्वरूप आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामुळे समजत असल्यामुळं आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र महत्त्वाचं आहे. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र महत्त्वाचं असण्याची काही कारणं आहेत. त्यामध्ये जागतिक व्यापाराची रचना आणि दिशा समजते. आता जागतिक व्यापाराची रचना म्हणजे काय आणि जागतिक व्यापाराची दिशा म्हणजे काय हे सुरुवातीला समजून घ्या. जागतिक व्यापाराची रचना म्हणजे एक देश दुसऱ्या देशाला कोणत्या वस्तू आणि कोणत्या सेवांची आयात आणि निर्यात करतो. म्हणजे रचनेमध्ये वस्तू आणि सेवा येतात. कोणत्या वस्तू आणि कोणत्या सेवांची आयात निर्यात केली जाते. तर जागतिक व्यापाराची दिशा म्हणजे काय तर एक देश कोणत्या देशाला वस्तू आणि सेवा निर्यात करतो. दिशा म्हणजे याचा अर्थ कोणत्या दोन देशामध्ये व्यापार घडून येतो. आणि रचना म्हणजे काय तर कोणकोणत्या वस्तू आणि सेवांची आयात निर्यात होते. अर्थातच जागतिक व्यापाराची रचना आणि दिशा या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामुळे समजते. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापारातील देणे घेणे समजतात. तसेच आर्थिक विकासामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व समजतं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याख्या समजून घेतली, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अर्थ समजून घेतला, या अर्थशास्त्राची असणारी जी काही व्याप्ती आहे ती व्याप्ती समजून घेतली आणि या हे अर्थशास्त्र महत्त्वाचं का आहे ते समजून घेतलं. अर्थातच लेटेस्ट ऑफ इयर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.